प्रेमात पडून लग्न करता येतं किंवा लग्न करून प्रेम करता येतं, पण महत्त्वाचं आहे की प्रेम टिकलं पाहिजे, टिकवता आलं पाहिजे. घरच्यांनी ना माझं लग्न ठरवून टाकलं रे. वाह वाह काय वाह काय. आजपासून 10व्या दिवशी माझं लग्न सुद्धा करून टाकणार आता बोल. लग्न म्हणजे गोंधळ. घरात लग्न असल्यावर काय मज्जा असते नाही. नातेवाईकांचा गोंधळ, खरेदीचा गोंधळ, सजावटीचा गोंधळ. लग्न म्हणजे कसं, केवढी गंमत असते, पण ही गंमत आयुष्यात फक्त एकदाच. पण सगळ्यात जास्त गोंधळ असतो तो नवऱ्या मुलीच्या डोक्यात. मला नको हे लग्न. मग नक्की काय हवंय तुला? मला पळून जावंसं वाटतं. मग अडचण काय? आपल्या सुखासाठी आपल्यालाच झगडावं लागतं. तू त्याच्यासोबत पळून जाऊन जर सुखी होणार असशील तर मग इतरांचा विचार करू नकोस. वाटलं होतं तू बदललीस, तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती. हे असं करताना तुम्हाला काहीच वाटलं नाही ताई? स्वतःच्या वळणावरच नेलंस आपल्या मुलीला. दिवसात जर काही चमत्कार घडला नाही ना तर आयुष्यभरात हे सोबती व्हायला लागणार आहे आपल्याला. कधी कधी या गोंधळाचा गुंता सोडवण्यासाठी लागतात 20 वर्ष, तर कधी कधी लागतात फक्त ते 8 दिवस.